जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी 2 लाखाची लाच मागणाऱ्या स्थानिक जात पडताळणी विभागाच्या महिला सहाय्यक आयुक्तासह त्यांच्याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व एका खासगी व्यक्तीला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले होते. मात्र घटनेपासून पसार असलेल्या वरिष्ठ लिपिकाला मंगळवारी अटक करण्यात आली. नितीन भाकर कुडे राहणार गवंडी तालुका बाबुळगाव असे अटकेतील वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या 45 वर्षीय शिक्षकाने आपल्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी यवतमाळातील जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केला होता. सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ लिपिकाने जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी सदर शिक्षकाला 2 लाखाची मागणी केली होती. शिक्षकाने लाचलुचपत विभागाकडे घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. त्यावरून 3 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती येथील अधिकाऱ्यांनी सापळा रचला. पहिल्या हप्त्याची रक्कम खासगी व्यक्तीने स्वीकारली होती. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त जया राऊत व सावन चौधरीला रंगेहात पकडले होते. परंतु वरिष्ठ लिपिक नितीन कुडे हा फरार होता. दरम्यान आज वरिष्ठ लिपिकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.